वेलकम टू उर्मिलास किचन फ्रेंड्स। आपण आता बनवणार आहोत आपण दह्याची कढी बनवणार आहोत। कढी प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारची बनवतो, कोणी चिंचेची बनवतो, कोणी ताकाची बनवतो, पण मी इथे दह्याची कढी बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण डिप करण्यासाठी मी भजी पण बनवणार आहे, बेसनची कांदा भजी बनवणार आहे दह्या कढीमध्ये टाकण्यासाठी। तर चला आपण आता बघूया कढी कशी करायची ते। आता कढी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। इथे मी सव्वा वाटी दही घेतलेलं आहे। दही हे आंबटच घ्यायचं म्हणजे आपली कढी एकदम चांगली लागते, चव त्याची चांगली लागते। आणि त्याच्यानंतर इथे 4 ते 5 चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, थोडासा हिंग घेतलेला आहे, वरती गार्निशिंगसाठी मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे 7-8 हिरव्या मिरच्या आणि 10 लसणाच्या पाकळ्याचा ठेचा करून मी घेतलेला आहे। तिखट तुम्ही आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता किती घ्यायचे ते। आणि इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे। तसेच इकडे आपण फोडणी करता जिरे, मोहरी, मीठ आणि हळद आपल्याला लागणार आहे। आता आपण फोडणी करून घेऊया। त्याला पूर्ण असं फेटून घ्यायचं, त्याच्या गाठी सगळ्या फुटल्या पाहिजेत, पूर्ण असं हे करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकायचं म्हणजे आपल्या कढीला जरा थोडासा घट्टसरपणा येतो। थोडंसं अजून टाकूया, हां 2 ते 3 चमचे मी बेसन पीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये, जास्त नाही टाकायचं नाही तर कढी आपली एकदमच घट्ट पण नको व्हायला, मीडियम पाहिजे, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। आता हे चांगलं आपण हलवून घेतलं आहे मिश्रण। आता आपण इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर, कढई ठेवलेली आहे, आपण आता गॅस पेटवतो आहे। ते बघा आपली कढई चांगली तापलेली आहे। आता आपण याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकतो आहे। आपलं तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं। हे बघा आपलं तेल चांगलं कडकडीत झालेलं आहे। तर आपण आता याच्यामध्ये 1 चमचा आपण मोहरी टाकलेली आहे, तसंच 1 चमचा जिरं टाकलेलं आहे आणि आपण हा कढीपत्ता ठेचा टाकतो आपण मिरची आणि लसूणचा आणि आपण थोडंसं 1/2 चमचा आपण हिंग टाकतो आहे। हे बघा आता आपण हे चांगलं मिक्स करूया। आपली मिरचीचा ठेचा चांगला आपला परतला पाहिजे, कच्चा राहिला नाही पाहिजे, चांगला भाजला पाहिजे। हे बघा आपली मिरची, आता मिरचीचा ठेचा चांगला परतलेला आहे, हे बघा बघू शकता। आता आपण याच्यामध्ये आपण थोडंसं 1/2 चमचा आपण हळद टाकणार आहोत। हे सगळं एकजीव झालेलं आहे। आता आपण हे आपण दही आणि बेसन पीठ केले एकत्र, ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। पाणी तुम्हाला तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही टाका, तुम्हाला जास्त हवे असेल क्वांटिटी तर तुम्ही जास्त पाणी टाका आणि कमी हवे असेल तर कमी टाका। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत। आणि 5 ते 6 मिनिटे याला आपण चांगली उकळी येऊ देणार आहोत। तोपर्यंत आपण इकडे आपण भजीची रेसिपी बघूया। हे बघा भजीच्या सारणासाठी आपण 2 मीडियम आकाराचे कांदे मी बारीक कापून ठेवले होते 1/2 तासापूर्वी, त्याला मीठ लावून ठेवलं होतं आणि त्याच्यामध्येच मी 2-3 हिरव्या मिरच्या कापून टाकल्यात, 1 टेबलस्पून मी ओवा टाकलेला आहे आणि जिरा पावडर पण टाकली आणि हिरवी कोथिंबीर कापून टाकलेली आहे। आता ह्याला बघा तुम्ही बघू शकताय पाणी सुटलेलं आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये जेवढं मावेल तेवढं बेसन पीठ ॲड करणार आहोत। दाखवता मग हे बघा पहिलं आपण पाणी न घालता त्याच्याच आंगच्या पाण्यामध्ये आपण पहिलं बेसन पीठ टाकणार आहोत। जेवढं मावेल एवढं बेसन पीठ टाकायचे। त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपण
एक अर्धा टेबलस्पून आपण खाण्याचा सोडा ऐड करणार आहोत। हे बघा आता आपल्याला थोडं पाण्याची आवश्यकता लागणार आहे, ते जास्त नाही, थोडं थोडं घ्यायचं पाणी। हे पीठ असं पीठ चांगलं भिजायला पाहिजे। हे बघा तिकडे आपल्या कढीला उकळी चांगली आलेली आहे। अजून एक दोन मिनिटे आपण चांगली उकळून घेणार आहोत कढी। फ्लेम मी एकदम लो केलेली आहे आणि आता ह्या पिठामध्ये आपण एक अर्धा टेबलस्पून आपण खाण्याचा सोडा टाकणार आहोत। असं बॅटर झालेलं आहे भाज्याचं। तर आता आपण गॅस, मी तेल तापायला लावलं होतं एक दोन तीन मिनटापूर्वी, आता आपण गॅसची फ्लेम लो टू मीडियम करणार आहोत। तेल चांगलं तापलेलं आहे, आता आपण भजी टाकूया। आता पलीकडे आपण कढी आपली उकळायला ठेवलेली होती, तर चांगली उकळलेली आहे आपली कढी। हे बघा तुम्ही बघू शकताय आपली कढी ही आता तयार झालेली आहे। तर आपण याच्यामध्ये आता हे कोथिंबीर आपण टाकून घेऊया। कढीपत्ता कोथिंबीर खूप असं छान वाटतंय वरती। हे बघा आता आपला गॅस आपण आता बंद करूया आणि सर्विंग बाउलमध्ये आता आपण कढी काढून घेऊया। हे बघा आता आपली कढी तयार झालेली आहे। याच्यामध्ये कोणी कोणी गूळ टाकतं, प्रत्येकाची आवडनिवड असते, पण मी काही गूळ टाकलेलं नाही। मला आंबट दह्याची जी चव आहे कढीला ती मला पाहिजे, त्याच्यामुळे मी काही गूळ टाकलेला नाही। तो ऑप्शनल आहे, टाकू शकता। तर चला आता आपण सर्विंग बाउलमध्ये कढी काढून घेऊया, गॅस बंद करूया। ही कढी आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेतो आहे। आणि आपण आता मस्त गरम गरम भजी केलेली आहेत, ते पण आपण याच्यात डिप करत आहोत। भजी ऑप्शनल आहेत, भजी पण जर तुम्हाला आवडत असतील तर करा, पण भज्यामुळं आपली कढी खूप चांगली चवदार होते, तर तुम्ही नक्की करा भजी आणि कढी। हे बघा आता आपली कढी फायनली तयार झालेली आहे, त्यात गरम गरम भजी आपण खमंगाशी टाकलेली आहेत। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुम्ही ट्राय करा। असो फायनली आपली कढी तयार झालेली आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुम्ही तुमच्या फ्रेंडला शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये पण लिहा आणि तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या, मस्त खा, स्वस्त राहा। भेटू नेक्स्ट व्हिडिओला, तोपर्यंत बाय बाय। Thank you.